आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू. आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक करा. ज्या पद्धतीनं आपल्या घराचं वास्तुशास्त्र असतं तसं भौगोलिक वास्तुशास्त्राला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. विश्वची माझे घर ही संकल्पना संतांनी मांडली आहे आणि त्या विश्वची माझे घरामध्ये सुद्धा आपण जर वास्तूचे भाग बघितले तर त्यानुसार त्या त्या ठिकाणी आपल्याला संपत्ती बरकत दिसते. अमेरिकेचा आपण विचार करूया किंवा आपण जपानचा विचार करूया. हिरोशिमा आणि नागासाकीवरती फार मोठा बॉम्बस्फोट झाला पण तरीसुद्धा जपान हा पुन्हा 50 वेळा उभा राहिला. तिथे सारखे भूकंप होतात तरी पण तो 50 वेळा उभा राहिला. का? तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं गेलेलं आहे. सूर्याची पहिली किरणं त्या ठिकाणी पडतात आणि म्हणून जपान हा कितीही भूकंप आणि काहीही झालं तरी पुन्हा पुन्हा उभा राहतो. पण भारताच्या बाबतीतलं वास्तुशास्त्र काय पाहा बरं. भारत हा जेव्हा अफगाणिस्तानपेक्षाही लांबपर्यंत त्याच्या सीमा होत्या तोपर्यंत इथे सोन्याचा महापूर वाहत होता. परंतु जसजसं भारताचे तुकडे होत गेले आत्ता आपल्या वाट्याला जो भारत आहे त्याच्यामध्ये भारताची उत्तर दिशा बंद झालेली आहे. दक्षिण दिशा निमुळती होऊन सगळा भाग पाण्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळं काय झालेलं आहे की भारताच्या दक्षिण आणि खालच्या दक्षिण बाजूला पूर्ण पाणी आलेलं आहे. नैऋत्य बाजूला पाणी आलं आहे आणि उत्तरेला जो उत्तर दिशा आहे जी बरकतीची किंवा मोठ्या प्रमाणावरती धनसंपत्ती आणणारी आहे ती दिशा हिमालयांच्या रांगांमुळं झाकोळली गेलेली आहे. तेच तुम्ही पाकिस्तानसारखा देश बघा. मुठभर देश असून संपूर्ण जगाला त्यांनी नाके न आणलेले आहेत. का? तर तिथल्या वास्तूची रचना म्हणजेच भौगोलिक वास्तुशास्त्र हे माणसाच्या जीवनावर परिणाम करतं. ह्याचं साधंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या भारत देशामध्ये चंबळचं खोरं म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं, अर्थात डाकू येतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघाल, मुंबई म्हटलं तर मुंबई बडी नगरी बडी बाका. मुंबईमध्ये काय करतात लोकं? पैसा कमवण्यासाठी येतात. कोल्हापूरमध्ये तब्येत कमवण्यासाठी जातात. म्हणजेच पुण्यामध्ये ज्ञानसंवर्धनासाठी जातात. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वास्तुशास्त्र आहे. त्याच्यात परत जागा आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये वेगवेगळ्या पेठा आहेत. त्यातली तुम्ही सदाशिव पेठ म्हटले की त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी किचकट आणि चिकट लोक असतात अशा पद्धतीचा काही भाग तुमच्या डोक्यामध्ये कायम घर करून असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं एक एक विशेषत्व आहे आणि त्या विशेषत्वानुसार तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार त्या माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही पहा, काही भागातले लोक खूप चिडचिडे असतात. आता उदाहरणार्थ एखादा ठराविक भाग किंवा ठराविक पेठ म्हणलं की तिथे दादागिरी, भांडणं, मारामाऱ्या हे सारखं चालू असतं. तर एखादा भाग म्हटला तर तो खूप शांत, निवांत, अगदी आनंदात असतो. म्हणजे त्या ठिकाणच्या भौगोलिकतेचा परिणाम तिथे राहणाऱ्या लोकांवर होतो. जसा तिथं होतो तसाच घरांवर देखील होतो, तसाच माणसाच्या शरीरावर देखील होतो. तुम्हाला सांगा, अमिताभ बच्चन असेल किंवा ऐश्वर्या राय असेल, ते ज्या घरामध्ये राहतात त्या घरातली एनर्जी त्यांच्या चेहऱ्यावर प्रस्फुटित होते. त्यांना जर आपण कामाठीपुऱ्यात किंवा कुठल्याही झोपडपट्टीत आणून सोडलं तर महिन्या 2 महिन्यामध्ये त्यांच्या तेजामध्ये सुद्धा फरक पडणार. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या वास्तूचा परिणाम, त्या वास्तूचं तेज किंवा अपतेज तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतं. म्हणून तुम्ही कुठेही राहा, तुमची विचारसरणी, तुमची वास्तू ही उच्च, सुंदर, सुशोभित आणि वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर त्यातही बदल होऊन तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज निर्माण व्हायला मदत होईल. हे वास्तुशास्त्र फार प्राचीन काळापासून आपल्याकडे आहे. कसं ते पहा. म्हणजे अगदी रामायणातला एक किस्सा आहे. रामायणामध्ये ती कैकेयी चिडली. कैकेयी चिडली आणि ती कोपगृहात गेली, कोपभवनात गेली. आता त्या कोपभवनात ती गेल्यानंतर दशरथाला कळून चुकलं की अरे, आपली कैकेयी म्हणजे आपली पत्नी आपल्यावरती चिडलेली आहे. आणि मग दशरथ तिच्याकडे गेले आणि मग तिने तिच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य करून घेतल्या, कारण तिनं वचन घेतलं होतं दशरथाकडून. आणि मग पुढे रामायण झालं हे आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये कुठलं आलं आहे वास्तुशास्त्र, नीट समजून घ्या. कैकेयी चिडली, कोपभवनात गेली, म्हणजे रामायण काळामध्ये महालामध्ये प्रासादामध्ये राहणाऱ्या स्त्रियांना चिडण्यासाठी वेगळी खोली असायची किंवा वेगळं घर किंवा वेगळं महाल असायचं, की तिनं त्या कोपभवनात जायचं म्हणजे ती चिडली आहे असं समजून घेतलं जायचं. म्हणून कोपभवन हे घराच्या लांब असायचं. याचाच अर्थ असा आहे की रामायणामध्ये हा पहिला दाखला. दुसरा दाखला जो तुलसी रामायणामध्ये येतो तो भौगोलिक वास्तुशास्त्राचा, तो कसा तो आपण पाहूया.